तृप्ती याला काय झालं? काय झालं रे, असं का बसलायस? अरे सांग ना काय झालं? मला खूप टेन्शन आलंय पुढच्या शिक्षणाचं. दहावीमध्ये एवढे कष्ट करून खूप छान मार्क्स पडले. मला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, पण या कोरोनाच्या काळात कुठे ऍडमिशन घ्यायचं तेच मला समजलं. अरे इतकंच ना, मग आता मेडिकल इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी पुण्या मुंबईला जायची काहीच गरज नाहीये. विट्यात सुद्धा आली अकॅडमी. या अकॅडमीने वैयक्तिक टॅब दिला आहे, घर बसल्या कुठेही अभ्यास करता येतो. आणि हे बघ, ऍप्लिकेशन तर इतकं सुंदर आहे, कुठल्याही विषयाचे कुठलेही टॉपिक्स कधी आणि कुठेही बघ पाहता येतात. ऑफलाईन सुद्धा अगदी एखाद्या पुस्तकासारखं. इतकेच नव्हे तर एका विषयासाठी दोन तज्ञ प्राध्यापक, एक टीचिंगसाठी एक कोचिंगसाठी. आणि हो, आपल्या आवडीनुसार करिअर मार्गदर्शन मिळून PCM, PCB आणि PCMB चे दोन्ही ग्रुप याच अकॅडमीत आहेत. काय सांगताय, अकॅडमी आहे तरी कोणती? श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी. चल तर मग आजच तुझा आपण प्रवेश निश्चित करूया श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी विटा येते. गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते, तरी उद्या आणि परवाही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात असून सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले. गेल्या 24 तासात कोकण, गोव्यातील लांजा 120, राजापूर 100, देवगड वैभववाडी 70, दोडा मार्ग कणकवली वेंगुर्ला 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात जत 140, विटा 90, कडेगाव 80, पंढरपूर शेवगाव 70 मिलीमीटर पाऊस झालाय. मराठवाड्यातील सेलू 120, घनसावगी मंठा परतूर 80, कळमनुरी शिरूर कासार 70 मिलीमीटर पाऊस झाला, तर विदर्भातील मंगळूरपीर 80, द्वारवा 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तर 13 ऑक्टोबर रोजी दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. 14 ऑक्टोबर रोजी पुणे तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय, तर विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 15 ऑक्टोबर रोजी कोकणातील सर्वच जिल्ह्यात अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.